नववर्ष जसं येतं तसे नवे संकल्प केले जातात, न्यू इयर रिझॉल्युशन केलं जातं, आणि त्यातला मला वाटतं हा जो संकल्प आहे तो निश्चितच स्तुत्य आहे. अगदी. तर नवीन वर्षाचं स्वागत करताना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी ही आज गजबजून गेलेली आहे. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली आहे. नवीन वर्षाचं स्वागत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. आजही नवीन वर्षाच्या निमित्तानं पंढरी नगरी फुलून गेली आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फळांची आणि फुलांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही आरास केली आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्तानं आज अनेक भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाल्यात. सकाळी 6 वाजेपासून मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. देवाच्या गाभाऱ्यात सजावटीसाठी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी 1500 किलो फुलांचा आणि 1 टन फळांचा वापर करण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसरामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. अनेक भाविक विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत आहेत, संत नामदेव पायरीचं दर्शन घेत आहेत. आता आपण बघतो की अशा पद्धतीचे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. माझ्यासोबत काही भाविक आहेत. माऊली, कुठून आला आणि आजच्या नवीन वर्षाचं दर्शन मिळालं काय वाटतं आहे? आम्ही आळंदीजवळील सोळू गावामधून आलेलो. या ठिकाणी मी दरवर्षी या नवीन वर्षाची सुरुवात ही पांडुरंगाच्या चरणी समर्पित होऊनच सुरू करतो आणि जेवणाचा प्रारंभ या ठिकाणाहून केला म्हणजे वर्षभर सुखाचं समाधानाचे दिवस पाहायला मिळतो. मला सांगा ताई, अनेक भाविक पर्यटनस्थळी जातात, समुद्रकिनारी जातात, तुम्ही आज विठ्ठलाला दर्शनाला आलाय, काय तुमची भावना आहे? आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीच ते करायचं, कारण मुलांना पण ही सवय राहिली पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करावी म्हणून. मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरला येतात? तरी खूप वर्ष झाले, म्हणजे वर्ष नाही पण भरपूर वर्ष झाले. जसं याला कळतंय तसं आम्ही येतोय, दरवर्षी येतोय. दर्शन मिळालं तुम्हाला? हो, खूप छान दर्शन झालं. आपण बघितलं की दरवर्षी हे भाविक आवर्जून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शनाला येतात आणि नवे वर्षाचं स्वागत विठ्ठलाच्या दर्शनाने करतात. कॅमेरामन गणेश मामुनीसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.